नमस्कार मित्रांनो, तर स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे 15 ऑगस्ट आणि या दिवशी आपण एक जबरदस्त आणखीन एक नवीन ट्रेक घेऊन आलेलो आहे आणि आज आपण निघालोय सरसगड किल्ल्यावरती. तर मित्रांनो, आज परत एकदा आपल्या बरोबर संकेत आलेला आहे. तर संकेत आपल्या बरोबर आता मागच्या वेळेस 10 ला पण होता, त्याच्या आधी आम्ही हरिहरचा पण ट्रेक केला होता. तर आता आपण आज सरसगडचा पण ट्रेक पुन्हा एकदा करतोय. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर तिथं मला फॉलो करू शकता. मित्रांनो, नुसताच पावसाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे एकदम बारीक बारीक असा पाऊस यायला लागला आहे. तर या इथं पालीला तुम्हाला यायचं असेल मुंबईवरून तर पब्लिक ट्रान्सपोर्टचे बरेच ऑप्शन आपल्याकडे आहेत. तुम्ही खोपोलीवरून पण येऊ शकता, खोपोलीवरून डायरेक्ट पालीला दर अर्ध्या तासाला बस आहेत. आणि त्याचबरोबर आज आपण आलेलो आहे दिवा सावंतवाडी पॅसेंजरने. आपण पनवेलवरून नागोठणेला उतरलो आणि नागोठणेवरून पालीगावासाठी म्हणजे शेअरिंग जीप्स मिळतात, तर टोटल 20 रुपये त्याचं तिकीट आहे आणि ट्रेनचं तिकीट होतं 15 रुपये. पालीगाव हे प्रसिद्ध आहे त्या अष्टविनायकापैकी एक मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणार आहे. बल्लाळेश्वरासाठी मंदिराच्या मागूनच इकडे सरसगडचा रोड आहे. तुम्ही गावातील लोकांना विचारून जो इनिशियल रूट आहे तो त्यांना विचारून ते तुम्हाला गाईड करू शकतात. ट्रेकच्या निमित्तानं मी सर्वांना एक विनंती करतो की सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग कोकणामध्ये जे काही मान्सूनने धुमाकूळ घालून महापूर आलेले आहेत सगळीकडं, तर पूरग्रस्तांसाठी तुम्हाला ज्या प्रकारे पण मदत शक्य आहे, ती आर्थिक मदत असू शकते किंवा तुम्ही जाऊन तिथं श्रमदान करू शकता, तर तुमच्या जे काही इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच पूरग्रस्तांसाठी मदत करू शकता. मित्रांनो, सरसगडचा निम्मा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. जो सपाटी भाग आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता इथून मागा पिंडी दरवाजा आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी कातळात खोदलेल्या काही पायऱ्या आहेत. तिथपर्यंत यायला आपल्याला जवळपास 1 तास लागलेला आहे. आता आपण पुढे जात असताना इथे आपल्याला आपले नवीन सबस्क्रायबर भेटलेले आहेत. आपका नाम क्या है भैया? सूरज. और दीपक. Thank you.
मित्रांनो, या ठिकाणी आपण खालून जवळपास 90 पायऱ्या वर चढून वरती आलेलो आहे आणि एक एक पायरी पण खूप मोठी आहे, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 फुटाची एक पायरी आहे आणि पूर्ण काळ्या कातळामधल्या कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि रोड एकदम घसरत आहे, म्हणजे प्लेन असं नुसतं जरी पाणी पडलं असेल दगडावर तर तिथून पण घसरते. या ठिकाणी आपल्याला हा दिंडी दरवाजा दिसतोय, म्हणजे गोमुखी आकाराचा दरवाजा आहे, दोन बुरुजांच्या इथं असा बंदिस्त असा दरवाजा दिसतोय आणि या दरवाज्याच्या पुढूनच वरती आलं की या साईडला आणखीन काही पायऱ्या आहेत. या ठिकाणी या दोन पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. आपण सरसगडच्या वरती आलेलो आहे. खाली जो दिंडी दरवाजा होता त्या महादारातून आपण वरती आलो. तिकडे जो सर्वोच्च माथा दिसतोय तर त्याच्यावरती बाले किल्ला आहे. तर आधी आपण गडाच्या आसपास जे काही ऐतिहासिक ठिकाण आहेत ती सगळी बघणार आहे. शेवटी वरती जाणार आहे. बाले किल्ल्यावरती एक केदारनाथांचं मंदिर आहे आणि पीरबाबांचा दर्गा. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वरती प्रवेश केला की वरची तटबंदी आहे, तर त्याच्या साईडून आपल्याला पूर्ण गड प्रदक्षिणा पूर्ण करता येते. तर या ठिकाणी असे वेगवेगळे पाण्याची टाकी आहेत, पूर्ण सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. परत घरी पण जाणार असल्यामुळं 4 वाजतेपर्यंत पालीमधून खोपोली किंवा नागोठण्याची रिटर्न बस पकडायला पाहिजे, नाहीतर आपण पोचणार नाही. आपल्याला जायचं आहे कराडला आणि कराडची बस आहे आपली 8:30, त्यामुळे ती बस पण आपल्याला पकडायची आहे. आता या ठिकाणी हे खाली पाणी दिसतंय, ते बघा किती मोठा खेकडा आहे तो गेला आत्ता खाली. तर यामध्ये खेकडे आणि मासे दिसतात, म्हणजे हे पाणी पिण्यास योग्य आहे. तर मित्रांनो, या साईडला आपण गडाच्या खालच्या बाजूला आलो होतो आणि इथं या गुहा आपल्याला दिसतात. तर या गुहा पांडवकालीन आहेत असा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि जवळपास 2000 होऊन किल्ल्याला खर्च करून या किल्ल्याची डागडुजी करून या किल्ल्याला मजबूती देण्याचं काम केलं. इंग्रज सत्तेपर्यंत हा किल्ला भोर संस्थानाकडे होता. या सरसगडचा मुख्यतः उपयोग हा जो कोकणामध्ये चिपळूण माणगाव या मार्गे जो व्यापार चालायचा त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून एक टेहळणीचा पॉइंट म्हणून हा सरसगडची बांधणी झाली होती.
तर मित्रांनो, जवळपास 2 तासांनंतर आपण सरसगडच्या बाले किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे आणि अफाट निसर्ग सौंदर्य आहे. म्हणजे बघेल तिकडे फक्त हिरवळ आहे. जे लोणावळा आणि इकडचा पाली सुधागड तालुका आहे त्यामधले जवळपास सगळे किल्ले आपल्याला बघता येत आहेत. या साईडला तिकडे आपल्याला सुधागड दिसतोय, त्याच्या मागच तैलबैला आहे. नंतर इकडे लोणावळा परिसरातील कोरीगड आणि घनगड पण दिसतोय. तर हा पीरबाबांचा दर्गा आहे आणि त्याच्या साईडूनच आपण आता बाले किल्ल्यावरती आलेलो आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये एकदम सावध यावं लागतं. काही वास्तू बघताय तर या विरगळे आहेत. जवळपास 3 ते 4 विरगळे दिसत आहेत आणि या ठिकाणी पूर्ण खाली बंदिस्त असं शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूलाच हा एक तलाव आहे. तर इथं आपल्याला हे गावातील दादा भेटले, यांनीच हा राष्ट्रध्वज हे केलाय. म्हणजे तुम्ही आता पूर्ण 5 वाजेपर्यंत इथंच थांबणार का? 5 नंतर काढणार? 5 च्या नंतर. आणि प्रत्येक असा राष्ट्रीय सणाला असतोच का? तुम्ही इथलेच आहे गावातले? पाली की काय तिथे दिसते बघा ते सरसगड. ते गाव सरसगड आमचं. थँक्यू दादा, असंच तुमचं कार्य राहू द्या. आहे ना. जवळपास 1/2 ते 1.5 तासामध्ये गडाचा पूर्ण बाले किल्ला आपला फिरून होतो. तर असा हा सरसगडचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. बऱ्याच लोकांना व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत नाहीत, तर त्या सगळ्यांनी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. चला तर मग, बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन गड किल्ल्यावर.